नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तुमचा तो काय दिलाय बघा तुम्हाला. क्वेश्चन कोणता सर? आय थिंक 18 नंबर असेल मला वाटतं. हो 18. काल 17 पर्यंत झालं आपलं. 18 नंबर क्वेश्चन चालू करूयात आपण. द व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर ऍट 20 डिग्री सेल्सिअस इज 17.5 mm दिलंय. ठीक आहे, व्हेपर प्रेशर ऑफ वॉटर म्हणजे काय दिलंय रे आपल्याला एक्झॅक्टली? प्युअर व्हेपर प्रेशर. प्युअर व्हेपर प्रेशर दिलंय म्हणजे काय दिलंय आपल्याला? P01 दिलेला आहे. 01 किती दिलाय तुम्हाला त्याच्यामध्ये? 17.5 mm ऑफ HG. पुढे काय म्हटलेलं आहे आपल्याला त्यांनी? इफ 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ऍडेड टू 178.2 ग्रॅम ऑफ वॉटर. सो 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज इज ऍडेड टू द, जो ऍड करतो तो कोण असतो बाळांनो? सोल्युट असतो. त्याचा मास किती दिलेला आपल्याला? 18 ग्रॅम दिलेला आहे. खाली अशाच प्रकारचा क्वेश्चन होता बघा कुठेतरी वरती. इज ऍडेड टू द 178.2 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे सॉल्व्हंटचं मास प्रोव्हाइड केलेलं आपल्याला 178.2 ग्रॅम प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याच्यानंतर असं म्हणलेलं आहे आपल्याला द व्हेपर प्रेशर ऑफ द रिझल्टिंग सोल्युशन विल बी, म्हणजे काय विचारले आपल्याला त्यांनी? पीएस विचारलेलं आहे आपल्याला, सोल्युशनचं व्हेपर प्रेशर विचारलेलं आहे. फॉर्म्युला काय वापरणार रे? P01 - PS / P01 इज इक्वल टू द W2 M1 / M2 W1. आता याच्यामध्ये M2 आणि M1 फाइंड करावे लागतील आपल्याला. M1 काय असणार रे? मोलार मास ऑफ सॉल्व्हंट असणार. सॉल्व्हंट कोण आहे इथे? वॉटर आहे. त्याचं किती असणार? 18 ग्रॅम येणार. आणि M2 कोण असतो? सोल्युट असतो. सोल्युटचं मोलार मास म्हणजे ग्लुकोजचं मोलार मास किती असतं? 180 ग्रॅम पर मोल असतं. ठीक आहे, फॉर्म्युला आहे तुमच्याकडे. त्याला व्हॅल्यू पुट करा. पीएस काय येतोय बघा. ऑप्शन तिथं आहेत आपल्याकडे. हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. ऑप्शन डी. आलं का रे? 17.32 ऑप्शन ए. ए करेक्ट. ऑप्शन ए आलं का बघा. 17.32 येतोय सगळ्यांचं. कॅल्क्युलेशन करून द्यायची गरज आहे की जमेल तुम्हाला? येतोय ना निकिता? हो हो सर. ओके चलो पुढे जाऊयात मग. नेक्स्ट क्वेश्चन बघा. द बायनरी लिक्विड सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग एन हेप्टेन अँड इथेनॉल. काय मिक्स केलं त्यांनी? एन हेप्टेन प्लस इथेनॉल मिक्स केलेलं आहे त्यांनी. आणि पुढे असं म्हटलेलं आहे आपल्याला त्यांनी, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट रिगार्डिंग द बिहेवियर ऑफ द सोल्युशन. इथेनॉल आलाय, परवा पण आलेला होता,
आवडीचा पण आहे सगळ्यांच्या. ऑप्शन्स वाचा. द सोल्युशन इज नॉन आयडियल शोईंग निगेटिव्ह डेव्हिएशन. द सोल्युशन इज नॉन आयडियल शोईंग पॉझिटिव्ह डेव्हिएशन. एन एप्टेन शोज पॉझिटिव्ह डेव्हिएशन व्हाईल इथेनॉल शोज निगेटिव्ह डेव्हिएशन फ्रॉम राऊल्स लॉ. द सोल्युशन फॉर्म इज अन आयडियल सोल्युशन. परवा डिस्कस झालं आपलं इथेनॉल पॉझिटिव्ह असतो बरोबर ना. अल्कोहोल आला किंवा आपण दिलेली आहे लेक्चर्स मध्ये त्याच्यामध्ये सांगितले की अल्कोहोल जर आला तर सोल्युशन कसा असतो डेव्हिएशन कधी दाखवतो नॉन आयडियल असेल तरच दाखवतो. नॉन आयडियल मध्ये दोन प्रकारचे डेव्हिएशन दाखवतो एक पॉझिटिव्ह आणि दुसरं निगेटिव्ह डेव्हिएशन दाखवतो. आणि या ठिकाणी आपण ट्रिक काय सांगितलेली होती की जर अल्कोहोल येत असेल त्याच्यामध्ये तर आपण स्पेसिफिकली काय घेतो निगेटिव्ह डेव्हिएशन कन्सिडर करतो. आणि याच्यामध्ये असं नसतं की एक वेगळं दाखवतोय म्हणजे पहिला आहे तो पॉझिटिव्ह दाखवतोय आणि दुसरा आहे तो निगेटिव्ह दाखवतोय असा ऑप्शन आपल्याला दिला जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. ऑप्शन बी इज द करेक्ट चॉईस. ओके नेक्स्ट 20 नंबरचा क्वेश्चन. टू लिक्विड्स एक्स अँड वाय फॉर्म आयडियल सोल्युशन ऍट 300 केल्विन. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ एक्स. एक्स चे 1 मोल दिलेले आहेत आपल्याला अँड 3 मोल ऑफ वाय. वाय दिलेला आहे आपल्याला 3 मोल एवढा. इज 550 mmHg. सोल्युशनचं टोटल प्रेशर दिलंय किती दिलंय 550 mmHg एवढं टोटल प्रेशर. ऍट द सेम टेम्परेचर इफ 1 मोल ऑफ वाय इज फर्दर ऍडेड टू दिस सोल्युशन. वाय मध्ये काय केलं वायचा 1 मोल अजून ऍड केला म्हणजे आता सेकंड कंडिशन काय झाली वाय झाले 4 मोल आणि एक्स किती असणार आहे तुमचा 1 मोलच असणार आहे. 1 मोल ऑफ वाय इज फर्दर ऍडेड टू दिस सोल्युशन. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन इन्क्रीजेस बाय 10 mm ऑफ Hg. त्यावेळेस टोटल प्रेशर किती झालं तुमचं 560 mm ऑफ Hg. 10 mm ने वाढलं. वेपर प्रेशर ऑफ एक्स अँड वाय इन देअर प्युअर स्टेट विल बी रिस्पेक्टिव्हली. मग काय विचारलंय तुम्हाला वेपर प्रेशर ऑफ एक्स आणि वाय विचारलेलं आहे. ओके मग काय करता येईल आपल्याला टोटल प्रेशरचे इक्वेशन दोन सर मांडले विचारले पी झिरो एक्स विचारलेला आहे आपल्याला काय करणार बघा विचार करा. सर पहिल्या व्हॅल्यू साठी एक पी टोटलचं इक्वेशन आणि दुसऱ्या व्हॅल्यू साठी एक पी टोटल. हा दोघांसाठी एक एक टोटलचं इक्वेशन मांडूया. हा चलो पी टोटल चला सांगा पी झिरो वन एक्स वन प्लस पी झिरो टू एक्स टू एक्स टू. हा आता हे मोल फ्रॅक्शन साठी घेतलेत आपण म्हणजे वन ला आपण इथे आकार तर पुन्हा एक्स म्हणू शकतो आणि टू ला वाय म्हणू शकतो इथे. आता सुरुवातीचे काय करणार इथं पी पी दिलंय तुम्हाला 550 दिलेला आहे. पी झिरो वन दिलाय का नाही. एक्स वन येईल काढता बरोबर ना. काय येणार त्याचे मोल किती दिले तू वन अपॉइंट फोर टोटल वायचे 3 म्हणजे 1 अपॉइंट टोटल येणार 1/4 येणार. 1/4 बद्दल डाऊट आहे का कुणाला नाही. ओके पी झिरो टू इंटू 3/4 लिहितो बरोबर आहे का. ओके हे आलं पहिल्या इक्वेशन नुसार इक्वेशन आलं तुमचं बरोबर. हा मग काय येतं इक्वेशन सॉल्व्ह करून सांगा. 220 इज 2200 यस इज इक्वल टू प्लस प्लस 3P02 बरोबर का. इक्वेशन वन आलं तुमचं. आता इक्वेशन टू तयार करूयात. चला पी टोटल इज इक्वल टू
P01 into 1 by 5 plus P02 into 4 by 5. चलो सांगा टोटल किती 560 इज इक्वल टू ओके टोटल घेतला असता हे ठीक आहे एक रिपीटेड स्टेप होणार आहे 1/5 प्लस P02 इंटू 4/5 हा चलो सॉल्व करून सांगा 2800 इज इक्वल टू P01 प्लस 4P02 ओके इक्वेशन सेकंड चलो आता काय करणार सॉल्व कर करा सॉल्व करायचं करा सबसेट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 करा सो वी विल गेट P02 सो P02 600 येतो 600 येतो सबस्ट्रॅक्ट 1 from 2 ha sir 600 options काय दिलेत आपल्याला हा a काय आला निकिता b sir P01 400 400 P02 600 आला का P01 400 आणि P02 600 आला का सगळ्यांचा हो सर ओके ऑप्शन B is a correct. समजलं क्लिअर करू नोट डाऊन नाही करणार ना कोणी मग नंतर मी रेकॉर्डिंग पाठवतो हा चालेल रेकॉर्डिंग चालू आहे का आपलं पण आहे आहे नाहीतर मी म्हणायचो पाठवतो आणि पुन्हा काल तसंच झालं ते व्हाइट बोर्ड ची स्क्रीनच शेअर नाही झाली त्याच्यावरती म्हणजे बाकी आहे सगळं आपण बोललो हे रेकॉर्डेड आहे पण स्क्रीन नाही रेकॉर्डेड सोडियम सल्फेट 21 नंबर क्वेश्चन बघूया जसं वरती घेतो मी If sodium sulfate is considered to be completely dissociated into cations and anions, म्हणजे अल्फा किती असणार रे याचा 1 असणार कम्प्लीट डिसोसिएट होतोय म्हणजे aqueous solution. The change in freezing point of water when 0.01 mole of sodium sulfate is dissolved in 1 kg of water is म्हणजे काय विचारलंय रे आपल्याला डेल्टा टी एफ विचारलंय बरोबर का चेंज इन फ्रीजिंग पॉइंट ऑफ वॉटर ओके डिप्रेशन होतो ना प्रोड्यूस म्हणजे सुरुवातीला जास्त असतो ना चलो करा सुरुवात काय काय करणार डेल्टा टी एफ चा फॉर्म्युला काय रे I into K into molality. Molality. एक परवा आपण एक्झाम्पल सोडवलं होतं आठवते का बघा एच एफ चं काढलं होतं आपण काय काढलं होतं डेल्टा फॅक्टर आय डिटरमाइन केलेलं होतं ठीक आहे आता इथं आय डिटरमाइन करून घेऊ आणि मग पुन्हा इकडे येऊयात काय दिलाय कॉम्पोनंट रे आपल्याला Na2 सोडियम सल्फेट SO4 हाउ इट विल डिसोसिएट 2Na+ मोल किती 1 0 याचे 0 1 मधून किती गेला दिले डिग्री ऑफ डिसोसिएशन काय म्हणले 100% म्हणले ना त्यांनी म्हणजे हा किती 1 मधून 1 गेला हा किती झाला 2 हा किती झाला 1 बरोबर मग आता व्हॅल्यू फॅक्टर आय इज इक्वल टू काय असणार रे टोटल मोल्स डिवायडेड बाय इनिशियल मोल्स इनिशियल मोल्स टोटल मोल्स किती आले तुमचे 1 - 1 0 3 + 1 3 3 बाय इनिशियल मोल्स 1
वायचा फॅक्टर किती आला थ्री थ्री सो थ्री इंटू के एफ किती दिलाय तुम्हाला 1.86 वॉटरचा दिला नसेल तरी तुम्ही लक्षात ठेवा बरं का बऱ्याच वेळा देत नाहीत आपल्याला माहित असावं 1.86 असतो इंटू मोलॅलिटी इज प्रोव्हाइडेड 10^-2 घेऊ का ओके दिस इज 3 6 18 24 25 5 5 8 × 10^-2 0.05 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 0
पी टोटल वरच आहे. ऑन मिक्सिंग हेप्टेन अँड ऑक्टेन फ्रॉम आयडियल सोल्युशन फ्रॉम एन आयडियल सोल्युशन ऍट 373 केल्विन द वेपर प्रेशर ऑफ टू लिक्विड कॉम्पोनंट्स दिलेत. बरोबर का? कोण कोण आहे? हेप्टेन आणि ऑक्टेनचं दिलंय. 105 किलो पास्कल दिलंय. प्युअर म्हटलंय ना? येस. पार्शियल नाही म्हटलं की प्युअरच आहे ते. पी झिरो हेप्टेनचं दिलंय आपल्याला 105 किलो पास्कल आणि पी झिरो ऑक्टेन आहे. ऑक्टेनचं दिलंय आपल्याला 45 किलो पास्कल. वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन ऑप्टेन बाय मिक्सिंग 25 ग्रॅम ऑफ हेप्टेन. हेप्टेनचं मास दिलंय आपल्याला, वेट दिलेलं आहे 25 ग्रॅम. आणि ऑक्टेनचं दिलेलं आहे 35 ग्रॅम. आता ऑब्विसली या दोघांचे मोलार मास पण हवेत आपल्याला. बरोबर का? हेप्टेनचा फॉर्म्युला काय रे बाळांनो? C7H16. किती आलं मोलार मास बघायचं? आणि याचा असणार 8H18. त्याच्यात प्लस 14 वाढतील, है ना? 114 ग्राम पर 114. हा डोकं वापरा, होमोलोग सेरीज आहे. हा 14 युनिटचा डिफरन्स असतो, पुन्हा सगळं करत बसू नका. चलो आता टोटल प्रेशरचा फॉर्म्युला घ्या. आणि काय विचारलंय तुम्हाला? टोटल प्रेशर, टोटल प्रेशरच विचारलंय आपल्याला. पी टोटल इज इक्वल टू P01 X1 + P02 X2. मग आयदर तुम्ही X1 X2 काढून घ्या आधी, ठीक आहे का? आणि नंतर व्हॅल्यू काउंट करा. किंवा मग असंच त्याची सम तुम्हाला त्या ठिकाणी मांडावं लागेल, पण फार किचकट होईल. आपण थोडस सोपं करून घेऊयात. त्याला X1 काढूयात. X1 काय असणार आहे? 25 N1 + N2. आता N1 काढायचे म्हणजे 25/100 डिवायडेड बाय 25/100 + 35/114. ओके, थोडं आता क्रिटिकलनेस आहे, अप्रॉक्स घेण्याचा प्रयत्न करा कुठेतरी. सगळ्यांचं आलं 5/11 सिम्प्लिफाय केलं तर 5/11 हो सर. हा सर. ओके, चलो X2 काढूयात. N2 / N1 + N2 काय करणार याच्यामध्ये? 35/100 सॉरी 114
अपॉन 25 बाय 100 प्लस 100 टोटल सगळं सेवन बाय इलेवन आणि हे किती आलं सगळं 5 बाय 11 6 बाय 11 येते हे खालच एक्स टू 6 बाय 11 येते बघा रे सगळ्यांनी पुन्हा एकदा ऍडिशन केल्यावरती 1 आली पाहिजे ना हा दोघांची ऍडिशन 1 आली पाहिजे बरोबर मोल फ्रॅक्शनची सम दोघांची 11 येते बरोबर का रे हो सर ओके सो दिस विल बी 5 बाय 11 6 बाय 11 ओके पुट द व्हॅल्यूज पी टोटल इज इक्वल टू पी 01 105 इंटू 5 बाय 11 च ठेवूयात नाही ते बरं पडेल 72.27 किलो पास्कल ऑप्शन ए इज अ करेक्ट चॉईस समजलं सगळ्यांना फाईव्ह पॉइंट नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर 23 5.2 मोलाल एक्वियस सोल्यूशन ऑफ मिथाइल अल्कोहोल इज सप्लाइड व्हाट इज द मोल फ्रॅक्शन ऑफ मिथाइल अल्कोहोल इन द सोल्यूशन दे गिवन मोलॅलिटी 5.2 कुणासाठी दिली तुम्हाला एक्वियस सोल्युशन ऑफ मिथाइल अल्कोहोल बरोबर का एक्वियस सोल्युशन ऑफ मिथाइल अल्कोहोल साठी मोलॅलिटी प्रोव्हाइड केली 5.2 असं एक क्वेश्चन आहे बघा तुम्ही घेतलेलं आहे म्हणजे असं एक होतं की 2 मोलाल काहीतरी सोल्युशन दिलेलं होतं त्याच्यासाठी आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे बोर्ड मध्ये इथे थोडस काय माहितीये का एक्वियस शब्द जो आहे ना त्याचा फार इम्पॉर्टन्स आहे बरं आता काय काढायला सांगितलं आपल्याला मोल फ्रॅक्शन काढायला सांगितलं बरोबर मोल फ्रॅक्शन मग आता मोल फ्रॅक्शन साठी आपल्याला काय गोष्टी हवेत कोणाचं सांगितलंय मिथाइल अल्कोहोल सांगितलंय बरोबर का मिथाइल अल्कोहोल मोल्स पाहिजेत आपल्याला अपॉन त्याचे मोल्स प्लस वॉटरचे मोल्स आता आपण इथं एक्वियस म्हटलं बरोबर का वॉटर सगळ्यांना दिसतंय का रे मला मेसेज आला की ओके हा तर या ठिकाणी जो वॉटर आहे बरोबर का त्याचे मोल्स डायरेक्टली किती घ्यायचे रे मी सांगितले त्यावेळेस पण 55.50 म्हणजे 1000/18 घ्यायचे 18 बरोबर 55.50 आता का म्हणून बघा मोलॅलिटी ज्या वेळेस आपण कॅल्क्युलेट करतो त्या मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय रे आपण इंटू डब्ल्यू वन इन केजी आता या ठिकाणी मोलॅलिटी दिलीय म्हणजे पर केजी दिली तुम्हाला पर केजी कोण आहे वॉटर आहे वॉटरचं व्हॉल्युम सॉरी वॉटर साठी मग 1 kg म्हणजे किती ग्रॅम आलं 1000 ग्रॅम आलं 1000 ग्रॅम आणि मग त्याचे मोल्स काय आले त्याचं मास मोलार मास म्हणजे किती येणार 55.56 येत तुमचं ओके आता मिथाइल अल्कोहोलचे मोल्स आता ज्या वेळेस असं दिलं जातं ना 5.2 आहे तर तेच नंबर कुणाचा असतो रे त्याच्या मोलचा असतो तर मोलॅलिटी ऑल्सो इक्वल टू द नंबर ऑफ मोल्स इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट म्हणजे याचे मोल्स डायरेक्टली तुमच्याकडे आहेत 5.2
करा सॉल्व. तर सी ऑप्शन येते. यस, बाकीच्यांचा सी ऑप्शन. सी ऑप्शन करेक्ट चॉईस आहे. बघा, ऑप्शन सी इज अ करेक्ट चॉईस. आन्सर इज 0.0085. सर. ओके. हो सर. व्हेरी गुड. नेक्स्ट 24. इथिलीन ग्लायकॉल इज यूज एज अँटीफ्रीज. ठीक आहे, असं सोडवलंय आपण बरं का हे एक्झाम्पल कुठे त्या ठिकाणी सॉल्व करूयात आपण. इथिलीन ग्लायकॉल इज यूज एज अन अँटीफ्रीज इन अ कोल्ड क्लायमेट. थोडे याचाही रेफरन्स आहे. बघा, हाही क्वेश्चन एक विचारला जातो तुम्हाला की अँटीफ्रीजिंग एजंट कोण वापरला जातो, कुठला वापरतो आपण अँटीफ्रीजिंग एजंट कोल्ड कंट्रीज मध्ये. इथिलीन ग्लायकॉल. काय फॉर्म्युला इथिलीन ग्लायकॉलचा? CH2OH. त्याचं मोलार मास फाइंड करा. तो पर्यंत मास ऑफ इथिलीन ग्लायकॉल विच शुड बी ऍडेड टू 4 kg ऑफ वॉटर. काय विचारले तुम्हाला? वेट विचारले. वेट ऑफ इथिलीन ग्लायकॉल दॅट शुड बी ऍडेड टू द 4 kg ऑफ वॉटर. म्हणजे वॉटरचं वेट दिलंय, सॉल्व्हंटचं किती दिलंय, सॉरी 4 kg दिलंय टू प्रिव्हेंट इट फ्रॉम फ्रीजिंग ऍट -6°C विल बी. त्याचं प्रिव्हेन्शन झालं पाहिजे -6°C फ्रीज होण्यापासून. म्हणजे इथं डेल्टा टीएफ काढता येईल तुम्हाला. काय येणार? डेल्टा टीएफ इज इक्वल टू T0 - TS. किती आहे? 0 - 6. मग किती आला? 6 आला तुमचा डेल्टा टीएफ. केएफ दिला असेलच. दिलाय. किती दिलाय तुम्हाला? 1.8. फॉर्म्युला काय वापरणार? डेल्टा टीएफ इज इक्वल टू केएफ इंटू डब्ल्यू टू अपॉन एम टू इंटू डब्ल्यू वन इन केजी. आपल्याला काय शोधायचंय? डब्ल्यू वन शोधायचंय. सॉरी डब्ल्यू टू शोधायचंय. डब्ल्यू टू इज इक्वल टू डेल्टा टीएफ इंटू मोलार मास ऑफ सॉल्व्हेंट इंटू वेट ऑफ सॉल्व्हेंट इन केजी अपॉन KF. आता इथं पुन्हा बघा, हा डब्ल्यू वन ऑलरेडी केजीतच दिलाय, त्यामुळे तुम्हाला काही करायचं नाहीये. आणि हा आहे तो ग्रॅम मध्येच घ्यायचा, त्याचं केजी करायचं नाही. हा एम टू चं ऑप्शन 1.86 इंटू एम टू मास काढलं तुम्ही, किती आलं रे? 1.86 नाही, 6 × 4 ना. हा डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू 6 आहे ना. 1.86 नाही. बरोबर. सिक्स आली ना. बरोबर. इंटू 62 × 4 1.86. बरोबर. चालू बघा तुमचं. ऑप्शन 80. काय तो लगा ऑप्शन? अप्रॉक्स 800 येत. 800 आलं सगळ्यांचं. हो सर. ओके, तर ऑप्शन इज
ऑप्शन इज ए. करेक्ट है ऑप्शन ए. नेक्स्ट बघूयात आपण. द डिग्री ऑफ डिसोसिएशन काय करा रे. आता झालंय आपला आयोनिक पण झालाय आता सॉल्व्ह करून त्याच्यामुळे आपल्याला ते सांगता येईल सगळ्यांना. ट्राय आउट करा सगळ्यांनी. फॉर्म्युला ए ऑप्शन ऑप्शन. आलं ऑप्शन सगळ्यांचं ए आलं. सगळ्यांचं आलं का रे. कसं आहे माहितीये ना, एक्स डी वाय घेतला डिसोसिएट केलं एक्स मोल्स ऑफ प्लस प्लस वाय मोल्स ऑफ डी एन मायनस मध्ये. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काय करणार, याचे इनिशियल मोल्स घेतले आपण. ठीक आहे, काय मानले आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन असे बरोबर का, वीक इलेक्ट्रोलाइट आहे. त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युला आहे मला वाटतं म्हणजे आपला पार्ट अल्फा इज इक्वल टू आय मायनस वन अपॉन आय मायनस वन डिराइव्ह केलं होतं आपण. त्याच्यामधला हा आय मायनस वन अपॉन एक्स प्लस वाय मायनस वाय एन डॅश इज इक्वल टू काय घेतो आपण, एक्स प्लस वाय घेतो बरोबर का. वाय ठीक आहे, समजलं इथपर्यंत. ओके ओके, जस्ट अ मिनिट. नेक्स्ट क्वेश्चन 26 आउट करा. 26 नंबरचा क्वेश्चन, डेन्सिटी ऑफ सोल्युशन प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 120 ग्रॅम ऑफ युरिया इन 1000 ग्रॅम ऑफ वॉटर. ट्राय आउट करा सगळं. आलं कोणाचं काय काय केलं सांगा. डेन्सिटी ऑफ सोल्युशन डेन्सिटी वरून आपण डेन्सिटी वरून आपण व्हॉल्युम फाइंड करू शकतो ना. व्हॉल्युम फाइंड केलं होती मोलॅरिटी. व्हॉल्युम अप्रॉक्स 970 येतोय. सगळ्यांचं येते का बघा. व्हॉल्युम बघा, त्यांनी कसं दिले तुम्हाला, डेन्सिटी दिली आणि मास दिलंय बरोबर. त्याच्यावरून व्हॉल्युम डिटरमाइन केला तुम्ही. ओके, व्हॉल्युम डिटरमाइन केल्यानंतर पुढे काय केलं, त्याच्यावरून तुम्ही मोलॅरिटी डिटरमाइन करू शकता. इझी काय फॉर्म्युला वापरू ना. मोलॅरिटी इज इक्वल टू वेट ऑफ सोल्युट ऑन मोल पर व्हॉल्युम इनटू व्हॉल्युम इन लीटर. चलो काय आलं आंसर मग. 2.05 आले का रे. आलं तर हो म्हणा, नाही आलं तर सांगा आपण करूया. आलं सगळ्यांचं. हो सर. नेक्स्ट क्वेश्चन, केएफ फॉर वॉटर इज 1.86 दिलेला आहे तुम्हाला.
पुढे इफ युअर ऑटोमोबाईल रेडिएटर होल्ड्स 1 kg ऑफ वॉटर म्हणजे काय दिलंय रे वेट ऑफ सॉल्व्हेंट 1 kg ग्रॅम ऑफ इथिलीन ग्लायकॉल मस्ट यू ऍड म्हणजे काय विचारलंय तुम्हाला वेट ऑफ सोल्यूट विचारलेला आहे तुम्हाला टू गेट फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन लोवर्ड म्हणजे डायरेक्टली काय दिलंय आपल्याला या ठिकाणी डेल्टा टी एफ प्रोव्हाइड मायनस 2. सॉरी काय म्हटलंय मस्ट यू ऍड फ्रीजिंग पॉइंट ऑफ द सोल्युशन लोवर्ड टू द मायनस ओके म्हणजे सोल्युशनचा आला पाहिजे ना म्हणजे डेल्टा टी एफ काय असणार तुमचा पॉझिटिव्ह येणार 2.8 डिग्री सेल्सिअस डायरेक्टली घेतला कळलं ना हो सर 0 मायनस 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 0 8 डिग्री सेल्सिअस 2.8 करा सॉल्व मग सोपं हा सर काय करणार डेल्टा टी एफ इज इक्वल टू W1 मला टेबल वरती पण तसंच केलेलं होतं ठीक आहे W2 साठी